राजापेठच्या जुना कोंडवाडा परिसरातनं मंगळवारी दुपारी पंधरा वर्षीय मुलाचे अपहरण झाल्याची घटना समोर आली या घटनेत राजापेठ पोलिसांनी मुलाच्या आईच्या तक्रारीवरनं अनोळखी व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केला राजापेट येथील जुना कोंडवाडा येथे राहणारा पंधरा वर्षीय वैभव श्रीकांत आकोडे असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे या घटनेची माहिती मिळताच शोध सुरू केला आहे वैभवची आई नेहमीप्रमाणे सकाळी अकरा वाजता कामावर गेली आणि दुपारी तीन वाजता घरी परतली त्यावेळी वैभव घरात होता काही वेळाने परत आई कामावर गेली आणि सायंकाळी पाच वाजता घरी आली तेव्हा वैभव घरात दिसला नाही त्यामुळे आईने आजूबाजूंच्या विचारपूस केली परंतु रात्र झाली तरी वैभव मिळाला नाही अखेर वैभवच्या आईने रात्री राजापेठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली पोलिसांनी अनोळखी व्यक्ती विरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल केलाय पोलिसांना तपास दरम्यान वैभव सायकलने पतंग सोबत फिरताना दिसत होता अखेर तपास दरम्यान बुधवार रात्री अकरा वाजताच्या दरम्यान त्याचा मृतदेह जयराम नगर येथील सार्वजनिक विहिरीत दिसून आला वैभव हा पतंगच्या मागे धावत असताना विहिरीत पडला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे